रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आता एका क्लिकवर, जिल्ह्याची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनाबद्दलची माहिती चॅटबॉटवर आता मिळणार आहे। आपत्ती व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं केला आहे। कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येकाला जिल्ह्यातील सर्व बाबींची माहिती देणाऱ्या व्हॉट्सअप चॅटबॅट प्रणालीचं उद्घाटन आज प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव रत्नागिरी विनीता वैद सिंघल यांच्या हस्ते करण्यात आलं। आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका विशेष बैठकीमध्ये अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापन याचा आढावा घेण्यात आला। यावेळी या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती। अनेक वेळा दूरध्वनी क्रमांक न लागणं अथवा व्यस्त असणं यामुळे आपत्ती व्यवस्थापनाबाबतची माहिती प्राप्त होणं कठीण जातं। अशा परिस्थितीत हा चॅटबॉट विविध प्रकारची माहिती आपल्या मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे। या प्रणालीच्या मदतीनं प्रत्येक नागरिकाला केवळ पर्जन्यमानच नाही तर पाण्याची पातळी, वेधशाळेतर्फे जारी करण्यात आलेल्या सूचना, जिल्ह्याबाबत जारी असलेल्या विशेष सूचना, आपत्कालीन स्थितीत कोणत्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, रस्ते आणि वाहतूक त्याचप्रमाणे भरतीच्या वेळा, रत्नागिरी जिल्ह्याच्या नकाशात तसेच वेळोवेळी जारी होणारे महत्त्वाचे संदेश आता एका क्लिकवर प्राप्त होणार आहेत। यासाठी काय करायचं? याकरता माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संदेश प्रणालीचा जो नंबर दिलेला आहे 73 87 49 21 56 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपवर आपण हाय असा मेसेज टाकला तर अनेक प्रश्नावली पुढे येते। आपल्याला R1 पर्जन्यमान, R2 नदी पाणी पातळी अहवाल, R3 वेधशाळा सूचना, R4 विशेष सूचना, R5 आपत्कालीन संपर्क क्रमांक, R6 रस्ते आणि वाहतूक, R7 महत्त्वाचे संदेश, R8 भारतीच्या वेळा, R9 रत्नागिरी जिल्हा नकाशा। अशा पद्धतीने आपण या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्याला पर्जन्यमान हवं असेल तर R1 असं टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्यावर आपल्याला त्या संदर्भातला पर्जन्यमान विषयाची माहिती ही आपल्या व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आता आपत्कालीन व्यवस्थापन अतिशय सुलभ असं रत्नागिरी जिल्ह्याचं झालं आहे। याकरिता रत्नागिरी जिल्ह्याची चॅटबॉट या नवीन प्रणालीचं उद्घाटन आज करण्यात आलं। आता रत्नागिरी जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती आली एका क्लिकवर। विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, रत्नागिरी।